एकीकडे दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडे वाढलेला मृत्यू दर यामुळे कोल्हापूरकर अस्वस्थ आहेत मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत पण अनेक नागरिकांचे बळी घेणाऱ्या कोरोनाचा इतका प्रसार कुणामुळे होतोय याचाही विचार करण्याची आता वेळ आली आहे राज्यातील इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होऊन ते जिल्हे अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहेत मात्र कोल्हापुरात रुग्ण संख्येचा आकडा नियंत्रणातच येत नाहीये त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग खरोखरच कमी करायचा असेल तर प्रत्येकानं गांभीर्यानं विचार करून कृती करण्याची गरज आहे गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापुरात कोरोनानं हातपाय पसरलेत दररोज येणाऱ्या मृत्यूच्या बातम्या स्मशानभूमीत धडधडत असलेल्या चिता बेड व्हेंटिलेटर मिळत नसल्यामुळे सैरभीर झालेले रुग्णांचे नातेवाईक आणि कुटुंबातील अनेक कर्ते पुरुष अकाली गेल्यामुळं उद्ध्वस्त झालेली कुटुंब हे चित्र प्रत्येकाच्या मनात धडकी भरवणारं आणि अस्वस्थ करणार आहे अगदी दोन महिन्यापूर्वी शंभरीच्या आसपास असलेली दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या आता दोन हजाराच्या पुढे गेली आहे कोरोनाचा हा अकरा विक्राळ जबडा अजून किती जणांना घेणार हे माहीत नाही त्यामुळं एका अदृश्य भीतीची छाया संपूर्ण जिल्ह्यावर पसरली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात का येत नाही याचा आता प्रत्येकानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे एरवी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत सोशल मीडियावर कोरोनावर चर्चा झाडणारे आणि कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकानं कसं वागलं पाहिजे याचं ज्ञान पाजळणारे अनेक महाभाग सकाळी सातला ला उठून नित्य नियमानं बाजारपेठेत जाताना दिसतात काहीजण कारण नसताना किंवा थातूर मातूर कारण सांगून गावभर चक्र मारताना दिसतात खरेदीला गर्दी करायची सोशल डिस्टन्सिंगचा कसलाही नियम पाळायचा नाही मास्क तर लावायचा नाही सॅनिटायझरचा वापरही करायचा नाही गल्लीत चौकात कट्ट्यावर कसलेही निर्बंध न पाळता तासन तास बसायचं मोकळ्या मैदानात क्रिकेट फुटबॉल खेळायचं हळूच आणि गुपचूप पार्ट्या करायच्या रस्सा मंडळ भरवायचं अशी परिस्थिती असेल तर कसा कोरोना आटोक्यात येणार प्रशासनानं कडक निर्बंध लादलेत मात्र ते माझ्यासाठी नाहीत असा प्रत्येकाचा जणू समज झालाय आपणच अत्यंत बेफिकीर वृत्तीनं वागत असल्यानं कोरोना संसर्ग वाढतच जाणार याचं प्रत्येकानं भान ठेवण्याची गरज आहे फक्त प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना नावं ठेवून कोरोना संपणार नाही तर कोरोना संपेपर्यंत मी नियम पाळेन आणि गल्लीची गावाची काळजी प्रामाणिकपणे घेन अशी कृती झाली तरच लॉकडाऊन संपून कोल्हापूर पुन्हा मोकळा श्वास घेईल यात शंका नाही बीन्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलानी